हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही माझा याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला आहे. तर मी निघाली उद्घाटनासाठी कशाच्या तर फोटो स्टुडिओच्या, सिनेफॉक स्टुडिओ म्हणून. आणि चैतन्य कॉलनी बायपास रोड अमरावतीला आहे ते. आणि तिथे गेल्यावर खूप मला प्रेम मिळालं, खूप आदर मिळाले, खूप सत्कार छान केला माझा. मी सांगू नाही शकत, खूप भारावून आलं तुम्हाला. पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेले आहे. आणि तुम्हाला सगळ्यात पहिले खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे. आणि बघा, खूप छान असं स्टुडिओ आहे अमरावतीत. मी तर आतापर्यंत बघितलं नाही. हे पहिलं स्टुडिओ आहे ते, जे इतकं छान त्यांनी केलं आहे. हे त्यांच्या घरीच त्यांनी केलं. आणि मला खूप लोक म्हणजे प्रेम करतात हे याच्यावरून दिसलं, कारण मी जेव्हा आली मला वाटलं मला कोणी ओळखणार नाही, पण मला पुष्कळ जणांनी ओळखलं. खूप मला माझं कौतुक केलं, मला खूप छान वाटत होतं. आणि आपलं कौतुक कोणी करत असेल तर कोणाला छान वाटणार नाही. तर सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद, मला असं सपोर्ट करत राहा. त्यानंतर ओपनिंग्स ॲक्च्युली खूप वेळ झाला होता, तर तिथे आता बस रिबिन कट करणार होतो. आणि मी रिबिन जेव्हा कुठेही कट करायला जाते तर मी मोठ्यांना पहिले बोलवते, जे पण असतील आई वडील, त्यांचे सासू सासरे. कारण कसं आहे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच नाही आहे. तर तुम्ही बघा, त्यांचे मोठे माणसं पण सोबत घेतले होते मी. खूप छान वाटत होतं. तर असं झालं ते ओपनिंग, मग मी नमस्कार केला. माझी मला कोणी बोलवते तर मला इतकी जिम्मेदारी वाढून जाते की मी देवाला प्रार्थना करून जाते की देवा, मी यांच्याकडे जाणार, ज्यांच्याकडे जाणार त्यांचं माझा पाय त्यांचे चांगला लागू आणि त्यांची चांगली बरकत हो, त्यांचं पूर्ण जी मेहनत आहे त्याला यश मिळू आणि छानपैकी त्यांना काम मिळू. त्यानंतर त्यांनी मला पूर्ण त्यांचं स्टुडिओ दाखवला. जसं आता मी आता बघा, तुम्ही हे ऑफिस आहे, मी हे ऑफिस, त्यांनी मला ऑफिस दाखवलं छान, जिथे दादा बैठक करणारे. प्रतीक दादा आणि स्वप्नील दादा यांचं हे स्टुडिओ आहे. नाव खूप युनिक आहे, सिनेफॉक स्टुडिओ. मी तर आतापर्यंत ऐकलं नाही, पण तुम्ही नक्की इथे चैतन्य कॉलनी अमरावती इथे जा. खूप सुंदर असा स्टुडिओ आहे आणि त्यांचं वर्क खूप जबरदस्त आहे, मला त्यांनी दाखवलं आणि बघू शकता तुम्ही. तर मला माहिती देणं चालू होती, मला खूप छान वाटत होतं. आणि कसं, आपल्यालाही थोडंफार नॉलेज आहेच, तर मला म्हणजे खूप छान, इतकं छान वाटत होतं की मी सांगू नाही शकत. आणि खूप लोक मला प्रेम देत होते, सगळ्यांनी छान माझ्यासोबत फोटोज वगैरे काढले, मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर हे त्यांचे स्टाफ रूम आहे, इथे त्यांचा स्टाफ इथे वर्क करेल, जे पण असते ना एडिटिंग वगैरे जे काही. तर तुम्ही इथे बघा, खूप छान असं वाटत होतं आणि काहीतरी युनिक वाटत होतं की बा, आता इथे काहीतरी युनिक, आपल्याला नवीन काहीतरी आता इथे छान छान क्रिएटिव्हिटी आपल्याला करून मिळणार आहे. कारण की, आणि मेन म्हणजे स्टुडिओमध्ये, बाहेर वगैरे नाही, स्टुडिओमध्येच त्यांनी जे अरेंजमेंट केली होती ना त्या पद्धतीने. तर खूप छान असं त्यांचा स्टाफ रूम आहे, तुम्ही बघा. त्यानंतर ते मागे जे दिसत आहे, त्यानंतर खूप असं मोठा असा हॉल आहे, जिथे छान सीनरीचे असे त्यांनी पडदे लावले आहे. पडदे म्हणजे ते असे आपल्याला जसं पाहिजे तसं पडदे आपण ते खालीवर करू शकतो आणि तिथे फोटोज वगैरे काढू शकतो. हा बुक शेल्स आहे जिथे बुक्स वगैरे ठेवू शकतो स्टोर. आणि हे इथे मी तुम्हाला सांगत होते ना, हा हॉल आहे. आणि वरती बघा तुम्ही छान असे ते म्हणजे काय म्हणतात त्याला, असे छान असे बॅनर्स नसतात का, सुंदर सुंदर सीनरीचे त्या पद्धतीचे आहे. आणि त्यानंतर इथे छान असे मेकअप रूम आहे आपल्याला तयारी करायसाठी. आणि ह्या ज्या माझ्यासोबत ताई आहे, ह्या मेकअप आर्टिस्ट आहे, ह्या खूप छान मेकअप करतात. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं, मला तर खूपच छान वाटत होतं, असं वाटत होतं काहीतरी म्हणजे आपण एकदम मोठ्या काहीतरी फिल्म स्टुडिओमध्ये चालू आहो का, इतकं छान वाटत होतं. छान वॉशरूम, पाणी, चहा सगळी अशी त्यांनी व्यवस्था केली होती की ते कोणी शूटला आलं तर इथे पूर्ण त्यांचं शूट होईपर्यंत त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही. त्यानंतर बघा माझे छान छान चाहता ग्रुप, आय लव्ह यू टू ऑल, की मला खूप छान वाटत होतं, माझ्यासोबत फोटो काढत होते, छान छान माझं कौतुक करत होते. खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर मी तुम्हाला पुन्हा म्हणते की खूप खूप धन्यवाद माझ्या ऑडियन्सला आणि तुम्हाला पण, जे माझ्यासोबत त्या दिवशी त्यांनी छान एक वेळ घालवला, मला खूप आवडला. त्यानंतर छान नाश्ता होता आणि मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, रील्स काढल्या, तर ते तुम्हाला इन्स्टावर, यूट्यूबवर आणि फेसबुकवर पाहायला मिळणारच. तर तुम्ही आता हे छोटंसं माझ्या चाहत्यांचे बघा तुम्ही किती छानपैकी यांनी माझ्यासोबत फोटो वगैरे काढले.
तर आम्ही आलो घरी, म्हणजे रस्त्यात आहो, तिथेच उतरवलं कारण आतमध्ये थोड्या त्यांना त्रास झाला असता गाडी पलटवायसाठी. खूप छान कार्यक्रम झाला, खूप छान स्टुडिओ आहे, तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे. आणि खूप खूप धन्यवाद, खूप सपोर्ट केला आहे तुम्ही मला आणि करते आहे, तर तुमच्यामुळे मला इतकं प्रेम भेटत आहे सर्वांचं. मला कुठे मी कुठे जाते तर खूप प्रेम भेटते, आज पण खूप खूप प्रेम भेटलं, खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद सर्वांचा. आणि संध्याकाळचे 10:15 रात्रीचे 10:15 आहे, मी घरी जात आहे, आता गुरु उठला असेल. तर चला भेटू, कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा, आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.